एक 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 विचारा. भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केलं कोणाला आणि कुठच्या वेळेची? मला अशा तुम्ही तुम्हाला एक फक्त उदाहरण द्या पहिल्यांदा, कुठच्या वर्षी आणि कधी सपोर्ट दिलेला आहे? मला असणारा तुम्ही माझं स्टेटमेंट द्यायचं, कुठल्या दिवसाचं आहे, कुठल्या वर्तमानपत्रामध्ये आले, कुठल्या चॅनलमध्ये आलेलं आहे की आम्ही बीजेपीला पाठिंबा दिला आहे म्हणून. त्याच्यामुळे उगीच बिनबुडाचे आळा बिनबुडाचं म्हणणं, चॅनलवरती आपण रिपोर्टर असल्यामुळे आपल्या रिपोर्टरपणाचा दुरुपयोग करू नका, एवढा माझा सल्ला आहे आपल्याला. चुकीचं आपण असं म्हणताय, आपला अभ्यास जरा कमी आहे. मी आपल्याला करेक्ट करतो की काँग्रेसच्या उमेदवारांमुळे वंचित बहुजन आघाडीचे 8 उमेदवार, ऐकून घ्या आता, आमचं तुमचं झालं ना. तुम्ही प्रचाराचा मुद्दा असणार तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून करू नका, म्हणून तुम्हाला असणार सांगतोय. म्हणून ऐका आता, ऐका जरा, झालं तुमचं बोलून झालं ना. रिपोर्टर म्हणून राहा, कोणाचा असणारा स्पोक्स पर्सन म्हणून राहू नका, ही माझी विनंती आहे. आम्ही मागच्या वेळेस एका नाही म्हणालात की काँग्रेस पक्षाला एनसीपीला की तुम्ही 12 ठिकाणी 5 वेळा हरलेला कंटिन्युअसली, त्या कंटिन्युअसली हरलेल्या 12 जागेंमधन तुम्ही आम्हाला उमेदवार द्या, हे नॅरेटिव्ह का नाही तुम्ही रिपीट करत? ऐकून घ्या आता जरा प्लीज. स्पोर्ट्स पर्सन म्हणून नका बोलत जाऊ, आता आम्हाला बोलू द्या. 12 जागेपैकी हरलेल्यांपैकी एकही जागा काँग्रेस पक्ष आणि एनसीपी त्यावेळेस सोडायला तयार नव्हते. पक्ष म्हणून आम्हाला इलेक्शन लढल्या पाहिजेत आणि आमचा असणारा आरोप आहे की आमच्या 8 जागा या काँग्रेस आणि एनसीपीमुळे पडल्या. आम्हाला असणारा त्या 8 जागेमध्ये हिंदू मतं मिळाली, मुस्लिम मतं जी आहेत ती काँग्रेसने आणि एनसीपीने ब्लॉक केली. ती मुस्लिम मतं जर आम्हाला मिळाली असती तर आम्ही 8 जागेमध्ये विजयी असतो, हे अनेक आकड्यांवरनं सिद्ध झालेलं आहे. पण दुर्दैवाने काही जण त्याला मान्य करायला तयार नाहीत, त्यांचा आमचा दुर्दैव आहे त्या ठिकाणी. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही, सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.